हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल स्वातीज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। नवरात्री जवळ आलेली आहे आणि आपल्याकडे उपवासाचे ऑप्शन्स खूप कमी असतात, म्हणूनच आज आपण उपवासाची इडली आणि चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर नवरात्री स्पेशल उपवासाची इडली कशी बनवायची ते आपण आता बघतोय। तर उपवासाची इडली बनवण्यासाठी आपण इथे सर्वप्रथम वरई घेणार आहोत, म्हणजे भगर एक वाटी, थोडा 1/4 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आपल्याला। आता हे आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहे। ही जी भगर आहे ती पण आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आता स्वच्छ धुवून झालेलं आहे। आता आपल्याला हे 3 ते 4 तास असंच भिजत ठेवायचं आहे। 3 ते 4 तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता साबुदाणा छान फुलला आहे आणि भगर आहे तीही छान फुलली आहे। आता आपल्याला याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। साबुदाण्यामधलं पण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता हे मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घ्यायचं आहे। जाड रवा असतो त्या टाईपमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। छान बारीक झालेलं आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता त्याच्यामध्ये 1/2 वाटी दही घालूयात। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता इथे आपण 1/2 चमचा इनो घालतोय। इनो नसेल तर खायचा सोडा असतो तो घातलात तरी चालेल। मीठ घालायचंय चवीनुसार। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। थोडंसं आपल्याला पाणी घालायचे हे थोडं बॅटर सरसरीत करण्यासाठी। व्यवस्थित हलकं हलकं झालेलं आहे इनो घातल्यामुळे। आता आपण हे इडली पात्राला तेल, इडलीच्या भांड्याला तेल लावून त्याच्यामध्ये घालून घेऊयात। व्यवस्थित तेल लावून त्याच्यामध्ये घालूयात आपण। तर इकडे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे ठेवून घेऊयात। आणि आपल्याला हे 15 मिनिट शिजवून घ्यायचे। 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इथे खूप छान अशा इडल्या फुललेल्या आहेत।
सगळ्या इडली आपण आता काढून घेऊयात। तर खूप छान अशा फुललेल्या आहेत। आता आपण एक हातमधून तोडून बघूयात। खूप छान अशी जाळी पण अशी सुटलेली आहे। तर उपवासाची इडली आपली तयार झालेली आहे। आता त्याच्यासोबत चटणी कशी बनवायची ते आपण बघूयात। उपवासाची चटणी तर उपवासाची चटणी बनवण्यासाठी इथे मी नारळ घेतलेला आहे, तो ओला नाही आहे। तर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ह्या नारळाचे तुकडे किंवा काप करून कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवू शकतात। खूप छान मऊ होतात। त्याच्यानंतर आपण त्याची चटणी बनवूयात। त्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे, हिरवी मिरची आपल्याला 1 ते 2 घालायच्या, शेंगदाणे घालायचे भाजलेले, मीठ आणि लिंबू पिळून घ्यायचे। तुम्ही या ठिकाणी दहीचा वापर केलात तरीसुद्धा छान टेस्टी चटणी होती ही। आता लागेल एवढं पाणी घालून आपण ही बारीक करून घेतलेली आहे। तर तयार आहे आपली इडली, उपवासाची इडली आणि चटणी। नक्की करून बघा, रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा। परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।